नमस्कार, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजूमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खास उन्हाळ्यासाठी शरीराला थंडावा देणारी काकडीची कोशिंबीर कशी बनवायची ते. या कोशिंबीरीला खळमंग काकडी असे देखील म्हणतात. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे एक वाटी दही घेतलेलं आहे. आता आपण हे दही एक मिनटं फेटून घेऊयात. ह्या दह्याला एकसारखंपणे येण्यासाठी आपण दही फेटून घ्यायचं. खूप झटपट ही कोशिंबीर बनते. दही फेटून झाल्यानंतर मी बारीक चिरून घेतलेली काकडी आहे ती यामध्ये घालून घेत आहे. या काकडी बारीक चिरून झाल्यानंतर ती एका चाळणीमध्ये काढून त्या काकडीचं एक तासाचं पाणी तुम्ही निथळून ती या दह्यामध्ये घातली तरी देखील चालेल, किंवा डायरेक्ट घातली तरी देखील चालेल. मी इथं काकडी दह्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि ती पण मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. काकडी दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मी यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. शेंगदाण्याचा कूट कसा बनवायचा, तो कसा स्टोअर करायची याची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे, ती देखील एकदा नक्की पहा. 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ मी यामध्ये घातलेलं आहे, ते देखील आता आपण छान मिक्स करून घेऊया. आणि आता वरती कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर, काकडी, मीठ, साखर व्यवस्थित आपण दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. खूप झटपट पटकन ही काकडीची कोशिंबीर बनते, जेवणाची चव देखील वाढवते आणि त्याचबरोबर खूप चांगले शरीराला फायदे पण मिळतात. आता ही काकडीची कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याला तडका देऊया. त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची. मोहरी तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक मिरची चिरून घेतलेली आहे, ती यामध्ये घालायची. ती देखील छान फ्राय करून घ्यायची. त्यानंतर मी यामध्ये करडीपत्ता घालत आहे. हा तडका थोडासा थंड होऊन द्यायचा, अगदी थोडासा कोमट होऊन द्यायचा. त्यानंतरच आपण कोशिंबीरीमध्ये घालणार आहोत. तुम्ही मिरची, हिरवी मिरची आधीच यामध्ये घातलीत आपण कोथिंबीर घालताना त्यासोबत तरी देखील चालेल, पण ती तोंडामध्ये आल्यानंतर तिखट लागते म्हणून मी तडक्यामध्ये घातलेली आहे. तडका मी आता कोशिंबीरीमध्ये घालून घेत आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तयार आहे काकडीची कोशिंबीर. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.